बहुत इंस्टेंस म्हणजे काय की जे पॅरेंट्स कडनं जनरेशन टू जनरेशन काही इन्फॉर्मेशन काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते, त्याला आपण जेनेटिक्स म्हणतो. ठीक आहे, डेफिनेशन प्रत्येकाला आली पाहिजे की इनहेरिटन्स काय असतो. इनहेरिटन्स इज अ इन्फॉर्मेशन दॅट ट्रान्सफर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. ठीक आहे, आणि जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर करण्याचं काम कोण करत असतो? ऑब्विसली द क्रोमोझोम्स. ओके, क्रोमोझोम्स हे काय करतात, या क्रोमोझोम्स वरती मध्ये जीन्स असतात, हे काय करतात, हे इन्फॉर्मेशन इकडे तिकडे काय करतात, कॅरी करतात. मग आपण मेंटल वगैरे वाटतं आपण हे बघितलं होतं. तुम्हाला हाही प्रश्न विचारला गेला, बरं, मी क्वेश्चन बघितलेत की मेंडेलच्या सक्सेसचे रिझन काय होते. तर लक्षात ठेवायचं, सक्सेसचे रिझन की त्याने भरपूर चांगल्या प्रकारे सॅम्पल्स घेतलेत, लार्ज सॅम्पल घेतले, त्याने केअरफुली रेकॉर्ड केले, हे तर कोणीही सांगू शकतं. त्याने किती कॅरेक्टर, जे कॅरेक्टर कन्सिडर केले होते, ठीक, तर त्याने कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतले होते, म्हणजे चांगल्या प्रकारे त्याला समजत होतं टॉल आणि डॉर्फचा फरक त्याने चांगला डिफरेंशिएट करू शकत होता. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे समजतं ना, एक टॉल आणि एक गुटक चांगलं दिसतं ना आपल्याला, कॉन्ट्रास्ट म्हणतात, म्हणजे त्याच्या अपोजिट कॅरेक्टर चांगले दिसतील असे त्याने घेतले होते. त्यांचे 7 कॅरेक्टर घेतले होते, ते चुकून काय झालं होतं की ते सिंगल फॅक्टर होते. म्हणजे काय होते की ते जे फॅक्टर होते ते वेगवेगळ्या क्रोमोझोम वरती लोकेट होते. तुम्हाला सांगायचंय द फॅक्टर लोकेटेड ऑन अ सेपरेट क्रोमोझोम्स. त्याने जे फॅक्टर घेतले होते, जे कॅरेक्टर घेतले होते, ऍक्च्युली ते कॅरेक्टर साठी जो फॅक्टर लागतो त्याला आपण जीन्स म्हणतो. ठीक आहे, हे फॅक्टर आणि जीन्स मध्ये कन्फ्युजन नाही करायचं. जीन्स का म्हणते आपण, तर मेंडेल्सला जीन्स माहित नव्हतं म्हणून आपण तिथे जीन्स घेत नाही. ऍक्च्युअली फॅक्टर म्हणजे जीन्स असतो. तर सांगायचं की जे 7 त्याने गोष्टी घेतल्या होत्या, कोणत्या 7 गोष्टी, ते तुम्हाला दिसत आहे, हे वाचून घ्यायचं एकदा. राऊंड, येलो, इन्फ्लेटेड, ग्रीन, हे त्याने काय काय गोष्टी कन्सिडर केल्या होत्या. ह्या कन्सिडर केलेल्या गोष्टी ह्या त्यांना आपण त्याचे जे जीन्स असतात, म्हणजे मेंडेलच्या दृष्टीने फॅक्टर्स, हे एकाच क्रोमोझोम वरती नव्हते, ते सेपरेट क्रोमोझोम वरती होते. हे तुमचं रिझन असलं पाहिजे. ते का सेपरेट क्रोमोझोम, ते चॅप्टरच्या एंडला तुम्हाला त्याचं रिझन मिळून जाईल की ते काय असतं, सेपरेट क्रोमोझोम वरती असणं का गरजेचं असतं. आता सध्या एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्याने एक कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला की तो डॉमिनन्स आणि रेसिसिव्ह हाही त्याला महत्वाचा होता, की त्याला हे गोष्टी कळाल्यात म्हणून तो सक्सेस झाला. तर ह्या काही गोष्टी तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे की मेंडेल सक्सेसफुल का झाला. आपण काल मोनो हायब्रिड क्रॉस, डाय हायब्रिड क्रॉस शिकलो होतो. पेपरला आला तर लिहिता आला पाहिजे मोनो हायब्रिड क्रॉस, म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय करतो की हा क्रॉस असतो दोन पॅरेंट्स मध्ये, की त्याच्यामध्ये डिफरन्स असतो एक सिंगल इनहेरिटर ट्रेटचा, म्हणजे एका सिंगल ट्रेटचा काय असतो, त्यांच्यामध्ये डिफरन्स असतो. आता एक सिंगल ट्रेट डिफरन्स म्हणजे एक टॉल आणि एक डॉर्फ, याला सिंगल ट्रेट म्हणतात. याला काय म्हणतात, सिंगल ट्रेट. तर जेव्हा पॅरेंट्स मध्ये क्रॉस होतो आणि त्या पॅरेंट्स मध्ये एक डिफरन्स असतो सिंगल ट्रेट, तर त्याला म्हणायचं मोनो हायब्रिड क्रॉस. आणि यामध्ये मेंडेलने घेतलं प्युअर टॉल प्लांट आणि प्युअर डॉर्फ प्लांट, त्यांना एकत्र केलं आणि प्लांटचं होतं नाव पी प्लांट, आणि त्याच्यानंतर त्यांना मोनो हायब्रिड क्रॉस केला. मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये मला वाटतं याच्यावरती आपलं भरपूर डिस्कशन झालं आहे. कॅपिटल टी 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 घ्यायचा, एकत्र करायचा, हे टॉल असून आहे, या टॉलला अजून एक जो डॉटर असेल तो पुन्हा घ्यायचा, ते पुन्हा मिक्स करायचे, त्यांचा असा टेबल तयार करायचा. टेबलमध्ये हा कॅपिटल टी स्मॉल टी, हा कॅपिटल टी स्मॉल टी ला मिक्स करायचं आणि तुम्हाला मिळेल हा कॅपिटल टी, हा कॅपिटल टी स्मॉल टी, हे बघा असं मिळेल, कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी. तर हा स्मॉल टी स्मॉल टी म्हणजे गुटका असणार, हा टॉल असणार, हाई टॉल असणार आणि हाई टॉल असणार. तुम्हाला रेशो असा मिळाला 3:1, म्हणजे टॉल मिळाले तुम्हाला 3 आणि बुटके मिळाले तुम्हाला 1. तर आपण जो मेंडेलचा जो रेशो होता मोनो हायब्रिड क्रॉसचा, लक्षात ठेवायचा तो 3:1 असतो. तो काय असतो, 3:1 असतो. कोणाला डाऊट आहे, एकदा थोडस वाचा, त्याच्यावरती डाऊट असेल तर मला विचार. ठीक आहे, पुढे जायचं. हॅलो सर, ऍक्च्युली पाऊस इथे सुरू झालाय, आता जागा बदलवतोय, थांबा जरा 2 मिनिटं. चला, डाय हायब्रिड क्रॉस. हायब्रिड क्रॉस मध्ये लक्षात ठेवायचं डेफिनेशन, हे बघा डेफिनेशन डेफिनेशन असते, त्याला डेफिनेशन सारखं रट्टा मारायचं. क्रॉस बिटवीन पॅरेंट्स, पॅरेंट्स मध्ये होणार आहे ना डिफर, डिफर म्हणजे त्यांचे डिफरन्स आहे कशामध्ये, टू इनहेरिटर ट्रेट. म्हणजे मागच्या डेफिनेशन मध्ये फक्त हा टू शब्द टाकायचा, तुमचा डाय हायब्रिड क्रॉसची डेफिनेशन तयार होऊन जाईल. पुन्हा वाचा,
द क्रॉस बिटवीन पेरेंट डिफरेंट इन टू इनहेरिटेड ट्रेट्स कॉल्ड अ हाइब्रिड क्रॉस. आणि इथे काय होतं, द क्रॉस बिटवीन पेरेंट ऑफरिंग इन वन, वनच्या जागी फक्त टू टाकायचं, आन्सर आपलं सॉल्व्ह होऊन जाईल. टू टाकायचं म्हणून इथे मोनो काढायचं आणि इथे डाय लिहायची, किंवा मोनो शब्द काढायचा आणि तिथे डाय लिहायचा. आणि मग इथे दोन कॅरेक्टर घ्यावं लागतील, तर ते पहिलं कॅरेक्टर असेल की आपण टॉल, प्युअर टॉल. तर तिथं मागच्या वेळेसही प्युअर होतं ना, प्युअर टॉल मागेही होतं, तर या प्युअर टॉल घ्यायचा. फक्त टॉल नाही घ्यायचं, त्यासोबत पुन्हा एक कॅरेक्टर आहे, हे दिस इज वन कॅरेक्टर. सेकंड कॅरेक्टर काय घ्यायचं, तर त्या टॉल प्लांट मधलं सीड हे कसं होतं, राऊंड होतं. हे दोन कॅरेक्टर. मग एक पॅरेंट ज्याचं टॉल बॉडी आहे आणि राऊंड सीड आहे, आणि दुसरा ज्याचा जो बुटका आहे त्याचं सीड रिंकल आहे, म्हणजे असं ओढ्या पडलेलं आहे. कळालं? तर अशा प्रकारे लिहायचं आणि मग त्याचा आन्सर काढायचं. आन्सरही तुम्हाला शिकवलं, दोन कॅरेक्टर असतील तर तुम्हाला दो, इथे किती टू कॅरेक्टर साठी टू गॅम जिनोटाईप जिनोटाईप लिहावं लागतील. याच्यातला एक याच्यातला एक अशा प्रकारे हे तुम्हाला बनवावं लागणार. त्याच्यातला डॉटर तयार होणार, कॅपिटल आर म्हणजे राऊंड सीड, कॅपिटल वाय म्हणजे येलो सीड. तर याचा राऊंड आणि येलो अशा प्रकारचे गुण दिसणार, जे की कोणाचे असणार आहे डॉमिनंट, हे प्युअर राऊंड आणि येलो सारखे दिसणार आहे. कारण छोट्याला आपण व्हॅल्युएशन जेनेटिक्स मध्ये देत नाही. मग आता हे प्युअर मिळाले तर पुढच्या जनरेशन प्युअर, याला एफ वन जनरेशन म्हणतात. एफ टू मध्ये माहिती तुम्हाला, एफ टू मध्ये तसं होत नसतं, एफ टू मध्ये मागचे कॅरेक्टर पुन्हा येतात. हे बघा, एफ टू मध्ये हे मागचे ग्रीन वाले रिंकल वाले कॅरेक्टर पुन्हा पुढे येतील आणि ते आपण शोधू आता कसे येतात. चला मग तुम्हाला सांगितलं होतं इथे टेबल, होमवर्कला सांगितलं होतं मी असं एक टेबल बनवायचा, आठवतोय का मागचा टेबल? तर डाय हायब्रिड क्रॉसचा टेबल आज शोधायचा. इंटरनेटवर बघायचं किंवा हे बघायचं आणि मला हा टेबल पर्यंतचा काय करायचा, सॉल्व्ह करून पाठवायचा. मागच्या लेक्चरला सांगितलंय मी कसं बनवायचं टेबल. तर टेबल सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, इथे कॅपिटल वाय कॅपिटल वाय, कॅपिटल वाय कॅपिटल वाय, कॅपिटल आर कॅपिटल आर, कॅपिटल वाय नंतर काय स्मॉल वाय, इथे कॅपिटल आर स्मॉल आर, अशा प्रकारचे तुमचे गॅमेट्स आले पाहिजे. समजलं? कॅपिटल वाय कॅपिटल वाय, कॅपिटल आर कॅपिटल आर, पुन्हा कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर. जर ते समज, सिम्पल आहे लॉजिक, एवढं काही मोठी गोष्ट नाही आहे. याला इथे घ्यायचं, याला इथे घ्यायचं, आन्सर काढायचं. तुमचं आन्सर कसं येईल, 3:9:3:2:3:1 अशा प्रकारे तुमचं 3:4:1 असा प्रकारे रेशो येईल. तर तो रेशो मला दाखवायचा. हा टेबल, टेबल मध्ये काय आहे बघा, टू जनरेशन मध्ये कॅपिटल वाय, सॉरी एक चूक केली कर मी, ओके एक चुकी झाली ना आपली. हे बघा, कॅपिटल, मी कॅपिटल वाय कॅपिटल वाय म्हटलं होतं ना, तर कॅपिटल आर कॅपिटल वाय, ओके, नंतर ह्या आर सोबतचा छोटा वाय, ओके, या वाय सोबतचा छोटा आर आणि दोघांचे छोटे छोटे, हे तुम्हाला दिलेलं आहे, याला फक्त मल्टीप्लाय करा आणि कम्प्लीट करून दाखवा. तर अशा प्रकारे आपण एक मोनो हायब्रिड डाय हायब्रिड क्रॉस बघितला, भरपूर महत्वाचा आहे जेनेटिक्स सुरू करण्यासाठी. आणि 10वीपर्यंत शिकला आहात त्याच्यामुळे असं काही महत्वाची गोष्ट नाहीये. थोडं तर पुढे बघू. आता ह्या चॅप्टर मध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे याचे लॉस तुम्हाला समजले पाहिजे, लॉजच लोकांना येत नाही. तर चला लॉस बघू आज मिडलचे. तर लॉस बघण्यासाठी तुम्हाला काही मागच्या टर्म्स लागतील, तर जसजसे येतील तसतसे आपण ह्या होमोलॉगस क्रोमोझोम वगैरे सर्व जसजसं स्टडी करू, कारण त्यात आपल्याला वेळ जास्त घालायचा. तर फर्स्ट लॉ आहे, त्याला म्हणतात लॉ ऑफ इनहेरिटन्स. जर तुम्ही नीट सीईटी जेईई बघितलं असेल तर या चॅप्टर मधनं लॉज वरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात. तर बघा, मेंडेलचे काही लॉज आहेत, त्याने जे शिकलं ते त्याने ते लिहून टाकलं. आणि त्यातला पहिला लॉ आहे, त्या लॉला जसं न्यूटन्स लॉ ऑफ मोशन असं तुम्ही ऐकलं असेल ते फिजिक्स. तर बायोलॉजीमध्ये हा महत्वाचा सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे मेंडेल्स, ते इथे लिहिलं जातं मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे, जसं इलेक्ट्रिकल मध्ये असतो, इलेक्ट्रिकलचा लॉ कोणता आहे सांगा बरं कोणी तरी. इलेक्ट्रिकल चॅप्टर मध्ये एक लॉ असतो बघा, माहिती आहे का? हॅलो सर, ओम्स लॉ.
इलेक्ट्रिकल मधला एक लॉ कोणाला माहित नाही का? ओम्स लॉ, 10वी शिकला असाल ना ओम्स लॉ। हो सर, ओम्स लॉ ऑफ इलेक्ट्रिसिटी शिकला नाही का? ओम्स हो लॉ, शिकले। वी इज इक्वल टू आय आर, म्हणजे कोणत्याही सर्किट मध्ये कधी तुम्हाला व्होल्टेज, करंट, रेजिस्टन्स हे तीन गोष्टी काढण्याचा एक लॉ आहे, त्याला ओहम्स लॉ म्हणतात। त्याचा त्याचा सिम्बॉल असा आहे, त्याला ओहम म्हणतात। बघा, काही गोष्टी ज्या बेसिक्स आहेत त्या तुम्हाला आल्याच पाहिजेत, येत नसतील तर त्याच्यावरती थोडस घरी वर्कआउट करा, ठीक आहे? पुढे जायचं आहे, मोठं व्हायचं आहे तर काहीतरी करावं लागतं। तर चला, फर्स्ट मेंडेलचं लॉ लक्षात ठेवायचं। मेंडेल लॉ म्हणजे लक्षात ठेवायचं, डोक्यात आलं पाहिजे, मेंडेल लॉ हा इनहेरिटन्सचा असतो। इनहेरिटन्स आला म्हणजे लक्षात ठेवायचं, जनरेशन टू जनरेशन काहीतरी जातं, त्याला म्हणायचं इनहेरिटन्स। म्हणजे जाण्यासाठी जी महत्वाची गोष्ट लागते त्याला जीन्स म्हणतात, असा स्टडी केला मेंडेल। मग मेंडेलचा हा पहिला लॉ बघू, ज्याला म्हणतात लॉ ऑफ डॉमिनन्स। समजायला बघा, मी आधीच म्हणतो की थोडं डॉपलिंग प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळे नीट आहे। आपल्याला लॉ ऑफ डॉमिनन्स शिकायचं। आता लॉ ऑफ डॉमिनन्स शिकण्यासाठी थिअरी आहे आणि लॉ ऑफ डॉमिनन्स आहे, तर मला वाटतं डायरेक्टली लॉ आपण बघू, लॉला ब्रेक करू। तर लॉ वाचणार झामरे, लॉ ऑफ डॉमिनन्स काय आहे? स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ डॉमिनन्स, व्हेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स विथ वन ऑर मोर सेट्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आर क्रॉस, the alleged characters that appear in effort are dominant and those which do not appear in effort are आवाज कट होतोय का राज? झालं सर वाचून माझ नाही, अरे आवाज कटला वाटतं मला। आवाज माझा चांगला येतोय का? तुमचा एकदम क्लिअर येतोय। ओके ओके, म्हणजे तुझा कटतोय, ठीक। तेव्हा लॉ ऑफ डॉमिनन्स मी वाचतो। लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये पेपर मध्ये लॉ विचारला जाणार, व्हेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल वन ऑर मोर सेट ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर। आता लक्षात ठेवायचं, व्हेन वगैरे माहिती आहे तुम्हाला, होमोझायगस माहित नाहीये। चला या होमोझायगस, जसं आपल्याला लागणार तसं आपण ह्या एबीसीडीला वापरणार। तर होमोझायगस कुठे आहे ते एकदम शिकून फायदा नाही। हा होमोझायगस, होमोझायगस म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं। आता जामरे वाचायचं, मग तिथे कळतं ते लॉज मध्ये वापरायचं। होमोझायगस प्युअर अँड इंडिव्हिज्युअल पोझेसिंग आयडेंटिकल एल्स फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट इज कॉल्ड होमोझायगस ऑर प्युअर फॉर दॅट ट्रेट। होमोझायगस ब्रीड ट्रू टू ट्रेट अँड प्रोड्युसेस ओनली वन टाइप ऑफ गॅमेट्स, एक्झाम्पल टॉल विथ टी टी अँड ड्वार्फ विथ स्मॉल टी टी। हे बघा, आता लक्षात ठेवा, होमोझायगस जिनेटिक्स मध्ये कोणी विचारलं तर होमोचा अर्थ आधी समजून घ्या, होमो म्हणजे सेम, होमो म्हणजे सेम। आपण म्हणतो ना होमोजिनियस सोल्युशन, म्हणजे ए आणि बी एकत्र आल्यानंतर जेव्हा त्या ए आणि बी ला सेपरेट करता येत नसेल तर त्याला आपण म्हणतो होमोजिनियस। जसं एक्झाम्पल, सॉल्ट तुम्ही पाण्यात टाकलं आणि मला म्हणायचं की मला पाण्यात सॉल्ट दाखवा, सोल्युशन चॅप्टर झालं ना आपलं, तर तिथे तुम्हाला असं दाखवता येतं का की सर पाण्यामध्ये इथे सॉल्ट आहे आणि इथे नाही आहे, असं काही नसतं। होमोझायगस म्हणजे ते ए आणि बी चांगल्या प्रकारे मिक्स होतात। तर होमोझायगसचा जर असतो इथे की प्युअर, होमोझायगस म्हणजे अशा प्रकारचं एक कॅरेक्टर, एक ट्रेड, ट्रेड म्हणजे ऍली म्हणतात त्याला। ऍली म्हणजे काय? आता तुमचा ऍली कोण, अलायन्स माहिती ना ऍली, ऍली काय असतो? ऍली म्हणजे हा ए आहे, हा ए चा बी ऍली आहे, ऍली म्हणजे त्याच्या सोबत काम करणार, सोबत जाऊ दे। एलीच काही डेफिनेशन माहिती कोणाला? एली कोणाला म्हणतात? एली काय असतात? इंग्लिश, इंग्लिश मध्ये असतो एली, वर एली म्हणजे सोबतचा, सोबतचा एली म्हणजे सोबतचा। म्हणजे कसं असतं की हे जे एली असतात ते आयडेंटिकल असतात। म्हणजे एली म्हणजे काय? तर एका पर्टिक्युलर ट्रेड साठी, ट्रेड म्हणजे काय, मी म्हटलं ट्रेडचं नाव आहे टॉल, मी काय म्हटलं होतं पुन्हा लक्षात ठेवा, कॅरेक्टर, कॅरेक्टर शब्द म्हटला म्हणजे काय म्हणायचं, हाईट, काय म्हणजे हाईट, आणि त्याच्यातला ट्रेट म्हटला की काय म्हणायचं, हाईट दोन प्रकारे असतं, एक बुटकं असतं आणि एक उंच असतं, त्या बुटके आणि उंच याला ट्रेट म्हणतात। कळतंय? हो सर। कॅरेक्टर म्हणजे काय? कॅरेक्टरचा अर्थ असतो द कलर ऑफ आईज, इट्स अ कॅरेक्टर। अँड व्हॉट इज ट्रेट? इट इज अ ब्ल्यू, ऑर सॉरी ब्ल्यू, हा ब्ल्यू असतो ना कलर, ब्ल्यू ऑर ब्लॅक इज अ ट्रेट।
मग मी जेव्हा ट्रेट म्हणणार तेव्हा लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये एक तर ब्ल्यू ब्लॅक असणार आहे. ट्रेट म्हणजे डोक्यात आधी बसवा, हा ट्रेट शब्द आहे ना लोकांना येतो काय माहिती काय प्रॉब्लेम आहे लोकांचा, त्यांना कॅरेक्टर आणि ट्रेट यातला डिफरन्स समजत. बघा मी जेव्हा ट्रेट म्हणणार तेव्हा तुमच्याकडे आन्सर आलं पाहिजे की सर ट्रेट आहे त्यात पहिलं काय आणि दुसरं काय असं तुमचं आन्सर आलं पाहिजे. तर ट्रेट मध्ये दोन गोष्टी असतात, एक तर टॉल किंवा डॉर्फ, एक तर ब्ल्यू कलर किंवा ब्लॅक कलर ऑफ आईज, एक तर स्किन व्हाईट किंवा ब्लॅक, याला ट्रेट म्हणतात. कॅरेक्टर म्हणजे काय, द स्किन ऑफ कलर याला म्हणतात कॅरेक्टर. मग त्यातला ट्रेट काय, ब्लॅक ऑर व्हाईट, हाईट इज अ कॅरेक्टर. मग त्यामध्ये ट्रेट काय, टॉल ऑर डॉर्फ, आईज ऑफ कलर इज अ कॅरेक्टर, देन व्हॉट इज ट्रेट, ब्ल्यू ऑर ब्लॅक. मला वाटतं एवढं सफिशियंट. मग जेव्हा मी म्हणणार ट्रेट, पर्टिक्युलर ट्रेट म्हणजे काय, तो कोणतंही असेल, मग तो ट्रेट काय होऊ शकतो, टॉल किंवा डॉर्फ, तो टॉल किंवा डॉर्फ. तर तो ट्रेट असा असला पाहिजे की त्याच्यामध्ये दोघही ऍली, ऍली म्हणजे किटी, हे सेम आयडेंटिकल असतील. म्हणजे ही दोघही जेव्हा ट्रेट मध्ये जेव्हा दोघही ऍली, ऍली म्हणजे यांना ऍली म्हणतात, हा टी आणि टी हे एक दुसऱ्याचे ऍली आहेत, यांना ऍली म्हणतात आणि या दोघांना ट्रेट म्हणतात. समजला? म्हणजे दोघही आयडेंटिकल असतात. म्हणजे कॅपिटल टी इज अ होमोझायगस ट्रेट. कॅपिटल टी आणि कॅपिटल टी अँड स्मॉल टी इट हेटेरोझायगस ट्रेट. हेटेरोझायगस म्हणजे यामध्ये अशा प्रकारचा ट्रेट असतो. दिस इज हेटेरोझायगस ट्रेट. मग कळाला होमोझायगस ट्रेट आणि हेटेरोझायगस मध्ये काय असतं? होमोझायगस मीन्स दी द ट्रेट कंटेनिंग कॅपिटल टी कॅपिटल टी, अशा प्रकारची सिच्युएशन असेल त्याला होमोझायगस म्हणतात. आणि हेटेरोझायगस मीन्स कॅपिटल टी स्मॉल टीला हेटेरो, हेटेरो मीन्स डिफरंट, होमो मीन्स सेम, आणि दोघांना दुसऱ्याचे ऍली म्हणतात आणि दोन ऍली तयार होऊन ट्रेट तयार होतो. समजलं? हो सर. यांचे ऍली म्हणतात, हे जेव्हा सेम असतात त्यांना आपण म्हणतो की आयडेंटिकल ऍली, आणि आयडेंटिकल ऍलीला एकत्र आपण ट्रेट म्हणतो. आणि ह्या ट्रेट मधले जेव्हा ह्या ऍली एकत्र सेम असतात त्यांना होमोझायगस नेचरचे म्हणतात. हेटेरोझायगस नेचरचे ऍली कसे असतात, कॅपिटल टी स्मॉल टी हे ऍली आयडेंटिकल नाही आहेत म्हणजे ते हेटेरोझायगस आहेत. एक्झाम्पल कॅपिटल टी स्मॉल टी. कळालं का होमोझायगस हेटेरोझायगस काय असलं? आपण लॉ ऑफ डॉमिनन्स शिकतोय त्याच्यामध्ये वर्ड आला होता होमोझायगस. तर मग लक्षात ठेवायचं, होमोझायगस मीन्स प्युअर, प्युअर मीन्स कॅपिटल टी कॅपिटल टी. आपण याला ऑलरेडी प्युअर टॉल म्हटलं होतं, या पॅरेंटला प्युअर टॉल म्हणतात. ते डाऊट आहे याच्यामध्ये का? कारण त्यांच्यामध्ये दोघंही त्यांना ऍली म्हणायचं, हे दोघंही ऍली सेम आहेत म्हणून त्यांना होमोझायगस म्हणायचं. आणि होमोझायगस म्हणजेच कधी प्युअर असतात. मग प्युअर असणे दोन प्रकार, एक तर प्युअर टॉल असतील किंवा प्युअर बुटके असतील, याला प्युअर म्हणणार ना तुम्ही. तर होमोझायगस कधीही प्युअर असतात आणि हेटेरोझायगस प्युअर असण्याचा प्रश्नच नाही. याला तुम्ही प्युअर म्हणणार का? नाही. हा टॉलही आहे अर्धा आणि अर्धा डॉर्फही आहे, तर याला प्युअर म्हणत, याला मिक्सचर म्हणतात. कळालं? चला पुढं. मग होमोझायगस जेव्हा म्हणणार मी तेव्हा लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये कॅपिटल टी म्हणजे पॅरेंट प्युअर असणार. तर वाचायचं, व्हेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल, म्हणजे व्हेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल, इंडिव्हिज्युअल्स म्हणजे पॅरेंट, याला म्हणायचं पॅरेंट, म्हणजे दोन पॅरेंट ते होमोझायगस आहे, म्हणजे कॅपिटल टी अँड स्मॉल टी स्मॉल टी. का? तर तिथे पुढे लिहिलं आहे आर इन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, त्यांच्याकडे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर पाहिजे. मागेच सांगितलं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे काय, एक पॅरेंट प्युअर आहे होमोझायगस आहे, दुसरा पॅरेंट होमोझायगस आहे, बरोबर ना? हाई होमोझायगस आहे, पण दोघांचं कॅरेक्टर काय आहे वेगवेगळं आहे. कॅरेक्टर त्यांच्यामध्ये कॉन्ट्रास्टिंग गोष्ट आहे. कॉन्ट्रास्टिंग काय आहे, एक टॉल आहे आणि डॉर्फ आहे. जेव्हा क्रॉस होतात, क्रॉस होतात म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉस चालू आहे, समजतंय ना? हा लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉसच आहे, म्हणून तुम्हाला तो दहा वेळा शिकवला. मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय सांगितलं, दोन पॅरेंट घ्यायचे, एक घ्यायचा टॉल एक घ्यायचा ड्रॉप, त्यांना क्रॉस करायचं, त्यांच्यामध्ये दोन डिफरंट कॅरेक्टर असतील, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असतील. तेव्हा काय होतं, तर ऍलीज ऑफ कॅरेक्टर आर अपीयर इन एफ1 जनरेशन, म्हणजे त्या F4 जनरेशन मध्ये जे ऍलीज असतात आर डॉमिनंट, याच्यामध्ये काय असतात ते डॉमिनंट असतात. अँड धोज डू नॉट अपीयर इन रेसिसिव्ह आर नॉट अपीयर इन फर्स्ट, सॉरी
which does not appear in F1. तो पुनः बघा. आपण प्युअर टॉल आणि प्युअर डॉल हे प्युअर टीटी आणि स्मॉल टीटी समजलं. होमोझायगस पॅरेंट मध्ये जो डिफरन्स आहे त्यांना एकत्र मिक्स केलं, क्रॉस केलं, तर त्यांचे जे ऍली होते ते अपियर झाले F1 मध्ये डॉमिनंट, अँड धोज डू नॉट अपियर इन डॉपियर इन F1 आर रेसेसिव्ह. म्हणजे F1 मध्ये जे कॅरेक्टर आहेत ते अपियर होत नसतात. कोणते रेसेसिव्ह कॅरेक्टर अपियर होत नसतात. एक्झाम्पल सांगतो, संपून टाकलं का इथे? हे बघा काय करतं इथे, काही समजलं का? काय काही काहीच नाही, झिरो समजलं काय? मला सांगा यस किती पर्सेंट समजलं? 1%, 2%, 3% म्हणजे मला बोलता येईल. हॅलो, समजलं सर. बर 40. हे बघा रूपाशी पुन्हा, when two homozygous individual with one or more set of contrasting characters are crossed, म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर वाल्यांना जेव्हा आपण क्रॉस करतो, म्हणजे अशा प्रकारे यांना आपण एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर क्रॉस करतो आहोत, आणि हे दोन कॅरेक्टरिस्टिक क्रॉस कॅरेक्टर, हे दोन जे आपल्याकडे काय क्वालिटी आहे, कॅरेक्टर आहे, ते आपण क्रॉस करतो आहोत, तेव्हा जे F1 जनरेशन असतं, काय म्हणतोय आपण F1 जनरेशन, म्हणजे त्यांचा मुलगा, याच्याबद्दल गप्पा होत आहे. दोन पॅरेंटला, प्युअर पॅरेंटला आपण जेव्हा क्रॉस करतो, हा होता हा होता, आणि त्याच जेव्हा F1 जनरेशन तयार होत क्रॉस केल्यानंतर, त्याच्याबद्दल मी स्टेटमेंट बनवतोय. ठीक आहे, त्यामध्ये काय होत, दी ऍलिज, ऍलिज म्हणजे काय? हा कॅपिटल टी, कॅपिटल टी, समजतंय ना? हो सर. एक मिनिट जरा घशात काहीतरी गेलं ना. The alleles that are appearing first domin appear in the F1 are dominant, and those do not appear in F1 are recessive. तो बघा, ज्या F1 हे जी F1 जनरेशन आहे ना, हे बघा ही F1 जनरेशन, याच्यामध्ये जे आहेत डॉमिनंट कॅरेक्टर काय होतात? अपियर होतात. लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणजे काय? याच्यामध्ये डॉमिनंट कॅरेक्टर अपियर होतात, रेसिसिव्ह कॅरेक्टर F1 जनरेशन मध्ये अपियर होत नसतात. डॉमिनंट कॅरेक्टर म्हणजे काय? तर त्या डॉमिनंट कॅरेक्टर म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी मध्ये तो प्लांट टॉलच असणार, समजतंय? याला लॉ ऑफ डॉमिनन्स म्हणतात. हो सर समजलं. ठीक आहे, नाही तर एक काम करू आपण, आपण थोडस इंटरनेटचा युज, लॉ ऑफ डॉमिनन्स समजवायला थोडस तुम्हाला. बघा मेंडलचं चित्र दिसतंय तुम्हाला, आपण बघून घ्या कसं दिसतंय. तर अरे कुठे गेलं? थांबा एक मिनिट, मेंडल हा मेंडल आहे. मेंडलची माहिती काही घेणं देणं नाही आहे. जॉर्ज मेंडल इनेटन बघितला आपण, नंतर आपण ऍलिज वगैरे हे थोडेसे कन्सेप्ट आहे. आपण होमोझायगस हे बघा, शॉर्ट नोट्स मध्ये बघा असं शिकवलं जातं. होमोझायगस म्हणजे काय? टू आयडेंटिकल जीन्स किंवा ऍलिज, तर याला शॉर्टकट म्हणतो आपण. पण आपण बुक कशासाठी वापरतो की तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजावं म्हणून. आता इथे कॅपिटल टी, कॅपिटल टी वगैरे काही लिहिलेलं नाही, फक्त त्यांनी सांगितलं की दोन सारखे असतात, त्याला जीन्सला आपण ऍली म्हणतो.
हे बघा तर लॉ ऑफ डॉमिनन्स एकदा इथे आता बघा. वेन टू एलिस ऑफ डिफरंट ट्रेट आर असोसिएट विथ ओनली वन ऑफ द व्हायबल डॉमिनंट व्हाइल अदर विल बी हिडन. हे बघा स्टेटमेंट थोडे वेगवेगळे आहेत. हे बघा त्याच्यामध्ये बघा की टू एली आपण दोन घेतलेत बघा, कॅपिटल टी कॅपिटल टी, स्मॉल टी स्मॉल टी, हे आपण घेतलेत आणि यांचे ट्रेड्सला आपण काय क्रॉस केलं. तर त्यामध्ये काय झालं बघा की कुठे गेलं, द व्हिजिबल इज डोमिनंट व्हाइल द अदर विल बी हिडन रेसेसिव्ह. तर याच्यामध्ये बघा हिडन काय असतात, रेसेसिव्ह असतात आणि बघा ते याच्यामध्ये लपलेले असतात. समजतंय तुम्हाला? हा स्मॉल बी बघा इथे हिडन काय असते, काय असतात, लपलेले असतात. एवढं काही चांगले डेफिनेशन नाही इथे ऍक्च्युली. बघा लॉ ऑफ डॉमिनन्स इथे चांगल्या प्रकारे सांगितलं बघा. चला कुत्र्याबद्दल बघू आपण. आपल्याला शिकायचं आहे व्हॉट इज द लॉ ऑफ डॉमिनन्स. तर आपण आधी की कन्सेप्ट बघू की काय दिलेलं आहे इथे. देर आर रेसेसिव्ह अँड डॉमिनंट ऍली. रेसेसिव्ह डॉमिनंट, रेसेसिव्ह म्हणजे काय की जे दिसत नाहीत किंवा ज्यांना आपली बॉडी एक्सप्रेस करत नाही, आणि डॉमिनंट म्हणजे काय की जे दिसतात. तर पुढे बघू आपण. द लॉ ऑफ डॉमिनन्स सेज दॅट द डॉमिनंट अँड रेसेसिव्ह ऍली आर पेअर इन अ वन ट्रेट. म्हणजे काय की हे काय करतात, एकमेकांचा पेअर करतात अँड ओनली डॉमिनंट शो इन फिनोटाईप. आणि आपल्याला हे बघा त्याच्यामध्ये कॅपिटल टी स्मॉल टी असलं तरी तुम्हाला फिनोटाईप मध्ये काय दिसणार आहे, हा टॉलच दिसणार आहे. याला म्हणतात लॉ ऑफ डॉमिनंट. बापरे पाऊस भरपूर चालू इथे. कळालं काय म्हणतोय? हो सर. हे बघा पुन्हा सांगतो तुम्हाला, आधी लॉ रेसेसिव्ह आणि डॉमिनंट हा शब्द आधी शिकावा लागेल. रेसेसिव्ह म्हणजे काय की जे स्मॉल टी आपण लिहितो त्याला रेसेसिव्ह म्हणतो आणि कॅपिटल म्हणजे डॉमिनंट. तर हा लॉ ऑफ डॉमिनंट काय म्हणतो, लॉ ऑफ डॉमिनंट म्हणतो की ह्या डॉमिनंट मध्ये काही रेसेसिव्ह गोष्टी ही काय होतात, असतात, त्या पेअर असतात. पेअर म्हणजे काय, जेव्हा हा कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी एकत्र येतात तेव्हा कॅपिटल टी स्मॉल टी तयार होतो. आणि तिथे लॉ ऑफ डॉमिनन्स होतो म्हणजे काय की त्यातला डॉमिनंट कोण आहे, कॅपिटल टी, तर तो आपल्याला दिसायला लागतो. तर त्याच्या त्या डॉमिनन्स दाखवण्याच्या कॅरेक्टरला आपण म्हणतो लॉ ऑफ डॉमिनन्स. म्हणजे मेंडेलने सांगितलं की तुमच्याकडे टॉलनेस आणि डॉर्फनेस असे दोन काय आहेत तुमच्याकडे कॅरेक्टर आहेत, त्याला फिनोटाइप म्हणतो आपण, उत्कर्ष आणि बुटकस. तर त्यामध्ये जी पहिली जनरेशन तयार होते त्याच्यामध्ये रेसेसिव्ह कॅरेक्टरही असतं आणि कोणतं असतं, डॉमिनंट कॅरेक्टर असतं. पण दिसतं डॉमिनंट, डॉमिनंट वालच त्याची हाईट वाढवतो. समजतंय तुम्हाला? तो प्युअर असा नसतो. बघा एक्झाम्पल बघू तेव्हा तुम्हाला समजू. हे बघा आपल्याकडे डॉग आहेत, एक्झाम्पल फर इन डॉग, म्हणजे फर म्हणजे समजतं ना बाहेरचा त्याचा कलर. इफ द ब्लॅक फर इज डॉमिनंट, तर कोणतं फर, हे बघा आता इथे कॅरेक्टर कोणतं घेतलंय, द कलर फर ऑफ द डॉग, म्हणजे कलर ऑफ डॉग स्किन, डॉगच्या स्किनचा कलर आपण इथे कन्सिडर करतोय. मग त्यामध्ये एक कलर असतो ब्लॅक आणि एक कलर असतो ब्राऊन. या ब्लॅक कलर काय असतो, डॉमिनंट असतो, म्हणजे कॅपिटल बी लिहितो आपण. स्मॉल बी कशाला येतो, मग रेसेसिव्हला. मग कॅपिटल बी कोणाला लिहायचं, ब्लॅकला, आणि स्मॉल बी लिहायचं ब्राऊनला. मग तुमचं जे फर्स्ट जनरेशन होणार आहे, म्हणजे आता याच्या मम्मी पप्पांमध्ये असं असेल, कसं असेल, याच्या एक मम्मी पप्पामध्ये असं असेल कॅपिटल बी असेल, याला प्युअर ब्लॅक म्हणायचं. हा स्मॉल बी असेल, म्हणजे हा ब्राऊन असेल. मग त्यांच्यापासून कसं तयार झालं, तर याच्यापासून असं तयार झालं. बघा हा जो आहे हा असा असू शकतो किंवा हा असा असू शकतो,
पण हा जो ब्राऊन वाला आहे तो ऑब्व्हियसली असाच असला पाहिजे. समजतंय? म्हणजे जेव्हा डॉमिनंट कॅरेक्टर येतं तेव्हा ते दिसणारच. ह्या परिस्थितीमध्येही तुम्हाला काय दिसणार? ब्लॅकच दिसणार. आणि आपण जेव्हा क्रॉस करतो बघा कॅपिटल बी कॅपिटल टी स्मॉल बी स्मॉल बी चा, तेव्हा आपलं पहिलं जनरेशन हे कॅपिटल बी आणि स्मॉल बीच असतं. आणि यामध्ये तुम्हाला सर्व बच्चे असतील कुठे ते सर्व ब्लॅकच दिसणार आहेत, कारण ते डॉमिनंटने आपला रोल दाखवलेला आहे, ब्लॅक ब्लॅकने आपला रोल दाखवला आहे. आणि लॉ ऑफ डॉमिनन्स, डॉमिनन्स आपले कॅरेक्टर तिथे दाखवणार. समजतंय? हो सर. म्हणजे डॉमिनंट कोण आहे? ब्लॅक. कोण? ब्राऊन आणि ब्लॅक कलर मधला सर्व डॉमिनंट कोणता? ब्लॅक. तर तिथे ब्लॅक एक आहे, म्हणजे तिथे तुमच्या फर्स्ट जनरेशन मध्ये काय आहे? ब्लॅक आहे. तर तिथे छोट्या ब्लॅकला तो एक्सप्रेस होऊ देणार नाही, त्याला दिसू देणार नाही, त्यालाच त्या कॅपिटल बी चा डॉमिनन्स म्हणतात. म्हणून मेंडल म्हणतो डॉमिनंट कॅरेक्टर हे पहिल्या जनरेशनमध्ये दिसतातच, रेसेसिव्ह हे दिसत नाही, ते असतात परंतु दिसत नाही. या लॉला म्हणतात लॉ ऑफ डॉमिनन्स. समजलं लॉ ऑफ डॉमिनन्स काय? लॉ ऑफ डॉमिनन्स सांगतो की पॅरेंट, जे पॅरेंट असतील त्यातला एक प्युअर पॅरेंट टॉल असतो, प्युअर पॅरेंट ऑफ असतो, तर टॉल हा डॉमिनंट कॅरेक्टर आहे. तर तो डॉमिनंट कॅरेक्टर तुम्हाला पहिल्या जनरेशनमध्ये दिसणारच, कारण तो डॉमिनंट आहे. तो दुसऱ्या डॉर्फ त्या गुटक्याला येऊ देणार नाही वरती. किंवा हे कुत्र्यांमध्ये ब्लॅक कलर हा डॉमिनंट आहे, तर तो ब्लॅक कलर तिथे दिसणारच आहे, सर्व मुलं ब्लॅकच असणार आहे. समजतंय? हॅलो. हो सर, समजतंय. हो सर. चला आपल्या बुक मध्ये जाऊ. आणि हे कसं झालं बघा, तर असं झालं म्हणून मी तुम्हाला मोनो हायब्रिड क्रॉस चांगला शिकवला होता. आधी मेंडलने काय केलं, प्युअर टॉल घेतला, प्युअर बुटका घेतला, एकत्र केला तर असं तयार झालेलं आहे. F1 जनरेशन म्हणतात त्याला. काय म्हणतात? F1. तर मेंडलने सांगितलं प्युअर टॉल घेतला, प्युअर डॉल घेतला, एकत्र केलं, ते फर्स्ट जनरेशन तयार होणार आहे. त्यामध्ये फक्त हा जो टॉलनेसच दिसणार आहे, कारण टॉल हा डॉ हा काय डॉमिनंट कॅरेक्टर आहे. टॉलनेस हा डॉमिनंट काय आहे? कॅरेक्टर आहे. म्हणून पहिल्या जनरेशन मध्ये कधीही टॉलच दिसणार सर्व. आणि याला म्हणायचं डॉमिनंट कॅरेक्टर ऑफ टॉल, म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स. तुम्हाला माहिती असतं की तुम्ही एक टॉल आणि एक डॉर्फचं हायब्रिडायझेशन केलं तर सर्व बच्चे हे टॉलच असणार आहे, कारण त्यांच्यामध्ये डॉर्फचं कॅरेक्टर असणारच आहे 100%, कारण ते हायब्रिडायझेशन आहे. पण ते दिसणार टॉलच आहे, कारण टॉल हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. म्हणजे डॉमिनंट कॅरेक्टर पहिल्या जनरेशन मध्ये तुम्हाला कंपल्सरी तिथे दिसणारच. हा, मग दुसरा लॉ सांगतो त्याचा की पहिल्या जनरेशन टॉल दिसतात, पण त्यांच्यानंतर तुम्हाला इथे स्मॉल्टी स्मॉल्टी असतं, म्हणजे पुन्हा ते रेसिसिव्ह कॅरेक्टर एक जनरेशन सोडून दुसऱ्या जनरेशन मध्ये पुन्हा रिपीट होत. आता स्मॉल्टी स्मॉल्टी कुठे दिसतं तुम्हाला? एक जनरेशन सोडून. हा त्याचा पुढचा लॉ आहे. लॉ आधी तुम्हाला समजला पाहिजे. पहिला लॉ मध्ये कोणाला इश्यू आहेत का, किंवा काय प्रश्न आहेत ते मला विचार, मग मी बोलतो. विचारा, प्रश्न विचारा. नाही सर, काही नाही. कनेक्टेड कोण कोण आहे थांबा बघू द्या जरा. नाही सर, काही प्रश्न नाही. नाही ते तुला नाही, बाकी त्यांना. अरे बापरे, सात लोक जॉईन आहेत का? ठीक आहे. अनुजा मग बाकीचे कुठे गेले, काय झाले काय? मग ठीक आहे. मला वाटतं की हे बघा, अशी कार्यकर्ते कमी आहे, सातच लोक आहे, तर आपण डॉमिनन पर्यंत थांबू. कारण पुढचं पुढचं तुमच्या डोक्यात जाणार नाही मग सर्वांच्या. कळलं का? हो सर. काय होईल की आपण इथे जास्त घेण्याचा प्रयत्न करू. इथे नीट वाले कोणी नाहीये, प्रतीक्षा नाहीये, बरोबर, पुन्हा ते माधवी नीट वाले नाहीये, दोन तीन लोक नीट वाले नाहीच इथे. तर ठीक आहे, मला वाटतं की आपण थोडस उद्या मॉर्निंगलाच लेक्चर देऊ. ओके. हो सर. कारण आपल्याकडे हेवी भरपूर पाऊस होतो इथे, उधळी वाल्यांना माहिती आहे सर. क्लास सर उद्या गणपती बसणार? नाही, मग उद्या उद्या सुट्टी, मग गणपती बसणार उद्या. हो, उद्या सकाळी तसंही जमणार. उद्या संध्याकाळी जमलं तर बघू. जमलं तर. आणि रुपयाशी तुझ्या भावाचं काय म्हटलं होतं तू? सर, मी बोलली होती त्याला क्लास लावायचे, तर मग इथे सर घेतात ना क्लास? नाही, इथे सर नाही, आपले दुसरे सर लोक